नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वाद मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात उपयुक्त असे पौष्टिक मेथीचे लाडू। हिवाळ्यात आपल्याला कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास जाणवत असतो, त्यासाठी हे मेथीचे लाडू अतिशय उपयुक्त आहेत। शिवाय आपल्या घरात जर नुकतीच बाळंतीण झालेली महिला असेल, तिच्या शरीराची झीज झालेली असते, तिला कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास जाणवत असतो, त्यासाठी हे मेथीचे लाडू रामबाण उपाय आहे। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग पाहूया हिवाळ्यात उपयुक्त असे मेथीचे लाडू। सुरुवातीला आपण मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी एक वेगळी पद्धत पाहूया। त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईमध्ये मेथी घेतलेली आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवर आपण मेथी 3 ते 4 मिनिटं भाजून घेणार आहोत। इथे मी 150 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। मेथी भाजताना आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। जर आपण हाय फ्लेमवर मेथी भाजली तर ती लवकर करपली जाईल आणि मेथीचा कडवटपणा अजून वाढेल। असं आपण सतत ढवळत राहून मेथी छान भाजून घेऊया। 3-4 मिनिटं झाली आहेत आपली मेथी भाजून झाली आहे। मेथी आपण हातात घेऊन पाहायची, हाताला ती कडकडीत गरम लागली पाहिजे, याचा अर्थ आपली मेथी भाजून झाली आहे। आपण गॅस बंद करायचा, मेथी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच मिक्सरला लावून रवाळ वाटून घ्यायची आहे। आपण भाजून थंड करून वाटून घेतलेली मेथी इथे मी डब्यामध्ये घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मेथी मी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे। जसा लाडूचा बारीक रवा असतो तशी मी रवाळ पावडर तयार करून घेतलेली आहे, पहा। आता आपण यामध्ये गरम तूप घालणार आहोत। इथे मी गॅसवर कढईमध्ये 4 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवले। आपल्याला हे साजूक तूप मध्यम गरम करून घ्यायचं आहे। आधी तूप वितळू द्या आणि ते हलकसं गरम होऊ द्या। तुम्ही पाहू शकता आपलं तूप मध्यम गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया। आपण गरम करून घेतलेलं तूप या मेथीच्या पावडरमध्ये घालूया। इथे जरी तुम्हाला तूप फेसाळलेलं दिसत असेल तरीही तूप जास्ती गरम नाही आहे, ते मध्यमच गरम आहे। आता आपण तूप यामध्ये मिक्स करून घेऊया। मेथी पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे आपण 8 तास असंच भिजत ठेवणार आहोत। अशी तुपामध्ये मेथी भिजत ठेवल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो। तुम्ही ही मेथी पावडर दुधामध्ये देखील भिजवून घेऊ शकता, पण मग लाडू तुम्हाला लवकर संपवावे लागतील। मेथी पावडर तुपामध्ये छान मिक्स करून झाली आहे। आता आपण डब्याला झाकण लावायचं आणि हे मिश्रण आपण कमीत कमी 8 तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे। यामुळे मेथी पावडर तुपामध्ये छान मुरली जाईल। 8 तासापेक्षा तुम्ही जास्ती वेळ देखील हे असंच ठेवून देऊ शकता। यानंतर आपण लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य भाजून घेऊया। सुरुवातीला आपण खसखस भाजून घेऊया। इथे मी 50 ग्रॅम खसखस घेतलेले आहे। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। लो फ्लेमवर आपण असं सतत चमच्याने ढवळत राहून खसखस हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया। यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात। खसखस भाजून झाली आहे, हलका गुलाबी कलर आलाय। आता आपण खसखस एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण 8-10 काळी मिरी घ्यायची। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। काळी मिरी पण आपण भाजून घ्यायची। यातच आपण 1 इंच दालचिनीचे तुकडे घालायचे, ते सुद्धा थोडा वेळ भाजून घ्यायचे। दालचिनीचा खमंग सुगंध सुटला की आपण समजायचं दालचिनी आणि काळी मिरी भाजून झाली आहे। दालचिनी काळी मिरी भाजून झाली आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण काजू भाजून घेऊया। इथे मी 1/2 कप काजू घेतलेले आहेत। 1/2 कप म्हणजे 100 ग्रॅम काजू आहेत। काजू पण आपण लो फ्लेमवरच भाजून घेणार आहोत। सगळी साहित्य आपण कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ती जास्ती भाजली जाणार नाहीत आणि लाडूची चव बिघडणार नाही। काजू भाजून झाले, तुम्ही पाहू शकता काजूंना हलके डाग दिसायला लागलेत। आता आपण हे काजू एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण बदाम भाजून घेऊया। इथे मी 1/2 कप म्हणजे 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत। बदाम पण आपण लो फ्लेमवरच भाजून घेणार आहोत। असं आपण सतत चमच्याने ढवळत राहूया आणि 2 मिनिटं बदाम भाजून घेऊया। 2 मिनिटं झाली आहेत बदाम भाजून झालेत। आता आपण हे बदाम एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण हलीम भाजून घेऊया। इथे मी 100 ग्रॅम हलीम घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो आहे। लो फ्लेमवर आपण चमच्याने असं सतत ढवळत राहून हलीम भाजून घ्यायचे आहेत। हलीम भाजत आले की ते तडतडतात, म्हणजे आपण समजायचं हलीम भाजून झालेत। हलीम भाजून झालेत, तुम्ही पाहू शकता हलीम तडतडायला लागलेत। आता आपण हे हलीम एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण मखाणे भाजून घेऊया। इथे मी 50 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत।
हे मखाणे कमळाच्या बियांपासून बनवले जातात। हे खूपच पौष्टिक असतात। इथे तुम्हाला मखाणे जास्ती दिसत असतील, पण ते अगदी हलके असतात, म्हणून ते 50 ग्रॅममध्ये इतके आलेले आहेत। मखाणे आपण लो फ्लेमवर हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेऊया। मखाणे भाजून झाले आहेत। मखाण्यांना हलका गुलाबी कलर आलेला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। इथे मी 1/2 किलो सुकं खोबरं असं बारीक किसून घेतलेलं आहे। सुकं खोबरं आपण हलक्या हाताने किसायचं, म्हणजे ते छान बारीक किसलं जातं। गॅसची फ्लेम लो आहे। लो फ्लेमवर आपण खोबरं हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। कढई लहान आहे म्हणून मी 1/2 किलो किसलेलं खोबरं 2 बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे। खोबरं आपण थोडं थोडं करून भाजायचं, म्हणजे ते एकसारखं भाजलं जातं। असं आपण सतत चमच्याने ढवळत राहूया आणि हलका सोनेरी कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेऊया। खोबरं भाजून झालं आहे। तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला हलका सोनेरी कलर आलेला आहे। इतका कलर येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेलं खोबरं भाजून घेऊया। इथे मी एक मोठी सुंठ घेतली आहे, तिचे मी असे तुकडे करून घेतलेत आणि यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेली दालचिनी आणि काळी मिरी घालूया आणि मिक्सरला लावून याची बारीक पावडर तयार करून घेऊया। सुंठ मी थोडीशी खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेली आहे, म्हणजे ती मिक्सरमध्ये सहज बारीक वाटली जाईल। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले बदाम घेतलेत, यातच आपण भाजून घेतलेले काजू घालायचे। आपण हे मिक्सरला लावून याची जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे। मिक्सर आपण सलग चालू न ठेवता चालू करायचा, बंद करायचा, असं करून याची पावडर तयार करून घ्यायची आहे। काजू बदामामध्ये तेल असतं, मिक्सर जर सलग चालू ठेवला तर याची पावडर न होता चिकट गोळा तयार होईल। यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले मखाणे घेतलेले आहेत। मखाणे पण आपण मिक्सरला लावून जाडसर पावडर तयार करून घेणार आहोत। आपण सगळी साहित्य थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच ती मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 किलो खारीक घेतलेले आहेत। खारीकमधल्या मी बिया काढून त्याचे असे उभे तुकडे करून घेतलेले आहेत। याची सुद्धा आपण मिक्सरला लावून पावडर तयार करून घेणार आहोत, पण मिक्सर आपण सलग चालू न ठेवता 2-3 सेकंद मिक्सर चालू करायचा, पुन्हा 2-3 सेकंद बंद करायचा, असं करून आपण याची पावडर तयार करून घ्यायची आहे। जर आपण मिक्सर सलग चालू ठेवला तर याची पावडर न होता मिक्सर गरम होऊन याचा सुद्धा घट्ट गोळा तयार होऊ शकतो। यानंतर आपण डिंक तळून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2-3 टेबलस्पून साजूक तूप गरम करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवलेली आहे। आता आपण यामध्ये थोडा डिंक घालूया। डिंक आपण थोडा थोडा करूनच तळायचा आहे। आपण असं चमच्याने ढवळत राहायचं। तुम्ही पाहू शकता डिंक किती छान फुलून आलाय। इथे मी सर्व मिळून 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। आपण असा थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान तळला जातो। डिंक जर आपण हाय फ्लेमवर तळला तर बाहेरून तो फुलला जाईल आणि आतून तसाच कच्चा राहील, मग लाडू आपल्याला खाताना चिकट लागतील। तुम्ही पाहू शकता डिंक तळून झालाय। पहा अगदी छान फुलून आलाय। आता आपण हा डिंक एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेला सगळा डिंक थोडा थोडा करून तळून घेऊया। जर तुम्हाला यामध्ये तूप कमी वाटत असेल तर यामध्ये अजून 1 चमचा तूप घालून सगळा डिंक तळून घ्यायचा आहे। सगळा डिंक तळून झालाय आणि तो थंड पण झालाय। पहा डिंक अगदी छान आतपर्यंत तळला गेलाय, छान कुरकुरीत झालाय। आता आपण हा डिंक चुरून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पेला घेतलाय। पेल्याच्या तळाने आपण अशा पद्धतीने डिंक चुरून घ्यायचा आहे। पेल्याने असं हळूहळू प्रेस करायचं, म्हणजे तो छान चुरला जातो। तुम्ही पाहू शकता आपला डिंक चुरून झालाय। पहा अगदी छान बारीक झालेला आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता खोबरं मी कसं हलक्या सोनेरी कलरवर भाजून घेतलेलं आहे। यामध्ये आपण वाटून घेतलेली काजू आणि बदामाची पावडर घालूया। यानंतर मखाण्यांची पावडर। यानंतर आपण जाडसर वाटून घेतलेली खारीक पावडर घालायची। यानंतर आपण भाजून घेतलेले हलीम घालायचे। भाजून घेतलेली खसखस
आणि आता आपण यामध्ये सुंठ, दालचिनी आणि काळी मिरीची पावडर घालायची. वाटून घेतल्यानंतर मी ही पावडर चाळून घेतलेली आहे. यानंतर आपण 1 टीस्पून जायफळ पावडर आणि 2 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे. यानंतर आपण यामध्ये तळून बारीक करून घेतलेला डिंक घालायचा. सगळा डिंक आपण यामध्ये काढून घेऊया. आता आपण ही सगळी साहित्य छान मिक्स करून घेऊया. असं आपण चमच्याने तळापासून ढवळून घ्यायचे आहेत, म्हणजे ती छान एकजीव होतील. तुम्ही पाहू शकता आपली सगळी साहित्य छान मिक्स करून झाली आहेत, अगदी एकजीव झाली आहेत. आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया. ज्या कढईमध्ये आपण डिंक भाजून घेतला होता त्यामध्येच आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया. यात आपण आता साजूक तूप काढून घेऊया. इथे मी सगळं मिळून 1/2 लिटर साजूक तूप वापरलेलं आहे. आधी मी मेथी भिजत ठेवण्यासाठी 4 टेबलस्पून साजूक तूप वापरलं होतं आणि त्यानंतर डिंक तळण्यासाठी 3 टेबलस्पून साजूक तूप वापरलं होतं. आता आपण राहिलेलं सगळं साजूक तूप या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तूप वितळायला लागलंय. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे मी 350 ग्रॅम गूळ अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण या तुपामध्ये गूळ वितळवून घेऊया. गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत आणि असं आपण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि गूळ वितळवून घ्यायचं आहे. हा पाक अगदी झटपट तयार होतो. आपण गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे. जर आपण हाय फ्लेमवर पाक तयार केला तर मग गुळाचा पुन्हा तिथेच खडा तयार होतो. असं आपण चमच्याने सतत ढवळत राहून गूळ वितळवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण घेतलेला गूळ तुपामध्ये छान विरघळलाय. पहा, गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता आपण हा पाक अजून 2 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया. आपण हा पाक लो फ्लेमवरच तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता पाकाला असे लहान लहान बुडबुडे यायला लागले की आपण गॅस लगेचच बंद करायचा आहे. पहा, पाक शिजवून घेण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात, कारण आपण हा पाक लो फ्लेमवर तयार करून घेतो. जर आपण हाय फ्लेमवर पाक तयार केला तर मग लगेचच याचा पुन्हा गूळ तयार होतो. आता आपण यामध्ये आपण जी मेथी 8 तासापूर्वी भिजत ठेवली होती ती यात घालूया. सगळी मेथी आपण यामध्ये काढून घेऊया. आपण भिजवून घेतलेली मेथी आता यामध्ये छान मिक्स करून घेऊया. अशी आपण पाकामध्ये मेथी पावडर मिक्स करून घेतली म्हणजे आपण तयार करून घेतलेल्या सगळ्या साहित्यामध्ये ती छान एकजीव होईल. तुम्ही पाहू शकता मेथी पावडर पाकामध्ये छान मिक्स करून झाली आहे. आता आपण हा गरम गरम पाक तयार करून घेतलेल्या लाडूच्या मिश्रणावर घालूया. आता आपण तयार करून घेतलेला गरम गरम पाक या मिश्रणावर घालूया. पाक गरम असतो, आपण यामध्ये काळजीपूर्वकच पाक ओतायचा आहे. हातावर शिंतोडे उडू शकतात. पाक गरम आहे म्हणून आपण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी तळ्यापासून छान ढवळून घ्यायचं आणि पाक आणि आपण तयार करून घेतलेली सगळी साहित्य एकजीव करून घ्यायची आहेत. हे सर्व साहित्य एकजीव करण्यासाठी 1.5 मिनिट लागतं. तोपर्यंत हे मिश्रण आपण हात लावू इतपत थंड झालेलं असतं. लाडू वाळण्यासाठी आपल्याला हे मिश्रण आपण हात लावू शकू इतपत गरमच हवं. जर हे मिश्रण थंड झालं तर मग लाडू वळले जात नाहीत. अशा वेळी आपण काय करायचं, थोडं तूप गरम करून घ्यायचं आणि ते यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आणि मग पटापट लाडू वळवून घ्यायचे. आपलं लाडूचं मिश्रण आपण हात लावू शकू इतपत थंड झालंय. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. तुम्हाला लाडू जसा लहान मोठा हवा असेल तसं मिश्रण घ्या आणि लाडू पटापट वळून घ्या. अशा पद्धतीने आपण हाताने घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचा आहे. पहा, अगदी सहज लाडू वळला जातोय. तुमचे लाडू जर असे वळले जात नसतील तर अजून थोडंसं तूप कडकडीत गरम करून घ्या आणि ते यामध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे तुमचे लाडू सहज वळले जातील. आपला लाडू वळून झालाय असा आपण हातावर गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे लाडू छान गोलाकार होतो आणि चमकदार होतो. पहा किती सुंदर लाडू तयार झालाय. इथे मी सर्व मिळून 1/2 लिटर साजूक तूप वापरलेलं आहे आणि 350 ग्रॅम गूळ वापरलेला आहे. हे इतकं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे, पण तुम्हाला जर गरज वाटलीच तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तूप घालू शकता. तुम्ही हे लाडू वनस्पती तुपामध्ये देखील बनवू शकता, पण वनस्पती तूप यापेक्षा कमी वापरा. जर तुम्ही हे लाडू बाळंतिणीसाठी बनवत असाल तर मात्र साजूक तुपामध्येच हे लाडू बनवा, म्हणजे ते जास्ती फायदेशीर ठरतील.
हे मेथीचे लाडू बनवून झाल्यानंतर 2-3 दिवस मुरल्यावर याचा कडवटपणा अजून थोडासा कमी होत जातो. आपले लाडू वळून झाल्यानंतर आपण हे लाडू 1-2 तास सेट व्हायला द्यायचे आणि त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. अशाच पद्धतीने आपल्या शरीराला उपयोगी असे पौष्टिक मेथीचे लाडू तुम्ही घरी नक्की करून पहा. तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.